आपण करंज्या करणार आहोत आता। हा मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे, आता त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार। थोडंसं मीठ टाकलंय, आता हे आपण मोहन टाकणार याच्यात कडकडीत करून। आपण आता कडक मोहन करून घेतलेला आहे हा तुपाचा। तुम्हाला वाटलं असं तुम्ही तेलाचा पण टाकू शकता, तुपाचा पण टाकू शकता। कडक केलं आहे, आता याच्यामध्ये टाकणार आपण तीन चार चमचे मी मोहन टाकलेलं आहे याच्यामध्ये, 1/2 किलो मैदा आहे। आता हे आपण चांगलं आधी एकजूळ करून घेणार मिक्स करून, आणि मग त्याच्यात पाणी वाटणार। हे गरम आहे थोडंसं, आता हे पीठ आपण चांगलं कालवून घेतलेलं आहे मस्त। आता याच्यात पाणी घालून आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार गोळा करून। घट्ट मीठ पीठ मळायचं असं, एकदम पातळ पण नाही मळायचं आणि जास्त निब्बरा पण नाही, असं मध्यम साईज मळायची थोडीशी। आपला चांगला गोळा मळून झालाय आता एकदम। हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम मध्यम। आता आपण त्याचं सारण करून घेणार आहे। आपण अगोदरच तयार केलं आहे, याच्यामध्ये मी 1 किलोला थोडासा कमी रवा टाकलेला आहे, आणि साखर माझ्याकडे मोठी भरपूर होती त्याच्यामुळे मी मिक्सरवर बारीक केली आणि मग याच्यात कालवलेली आहे। रवा चांगला लाल भाजून घेतलेला आहे, एकदम लाल। साखर तुमच्या चवीनुसार टाका, कोणना गोड आवडतं कोणना कमी गोड आवडतं, तर तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही साखर टाकू शकता। आणि खसखस टाकलेली आहे मी, 3-4 चमचे खसखस टाकलेली आहे, 1 चमचा इलायची टाकलेली आहे, इलायची पावडर। आपण आता हे याच्यात काढून घेतो आहे एक जीव करण्यासाठी मोठ्या भांड्यात, जरा कालवून घ्यायचं आहे तेल असं चांगलं। हे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 घाटूर आहे, 1 गोटा। त्याला आपण थोडंसं तयावर हलकंसं भाजलेलं आहे, कारण करंजी थोडी जास्त दिवस टिकती, पण याच्यात कच्चं खोबरं टाकलं ना ते चांगलं लागतं आणि ते चांगलं पण आहे। पण जास्त दिवस जर 10-12 दिवसाच्यावर जर तुमची जर 10-12 दिवस जर करंजी राहायची असेल तर थोडंसं तयावर हलकंसं भाजून घ्या, म्हणजे त्याचा वास बीस येत नाही आहे, आणि कच्चं टाकलं तरी चालतं। आता आपण याच्यात ते मिक्स करणार आहोत। चांगलं मिक्स करणार आहे। हे सारण आहे ना, 1 महिनाभर जरी घरात राहिलं ना तरी याला काहीच होत नाही आहे, तुम्ही महिनाभर ठेवा नंतर करंजा केला याच्या तरी चालतात। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, आपण आता पुढे करंजा करायला लागूया। करंजी करणार आहोत आता, बघा असा उंडा घ्यायचा छोटासा। मी काही साचा वगैरे नाही वापरत, मी चमच्याने चापलं भरून करत असते। आता लाटी आपली लाटून झालेली आहे, आपण याच्यात सारण भरणार। तुम्हाला वाटलं तर 1 चमचा टाका, 2 चमचे टाका, 1.5 टाका, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण याच्यामध्ये घालू शकता। याला काही पाण्याचा हात लावायची पण गरज नाही आहे, असं चांगलं दाबून घेतलं तरी चालतं। तुम्हाला पाणी लावायचं असेल तर तुम्ही पाणी पण लावू शकता। याला असं चोपून घेतलं ना तरी पण खूप चोपतं छान। साच्यावरच्या करंजा मला काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी साच्यावर करंजा करत नाही। माझ्या अशा गावरान पद्धतीच्या करंजा आहेत, तुम्ही एकदा करून बघा।
तयार झालेली आहे आपली करंजी। असं सगळ्या करंजा करून घेणार आणि मग तळणार। आपली दुसरी पण लाटे लाटून झालेली आहे, त्याच्यात आपण असं बाकर टाकणार आणि हिला असं तुम्ही पाणी लावून पण चिकटू शकता किंवा साच्या वापरू शकता, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही करू शकता। अशात आपण आता सर्व करंजे करून घेणार। करंजे करून घेतले तर आता हे आपण तेलात सोडणार आहे। जास्त कडक पण नाही तूप करायचं, याच्यात तूप टाकलेलं आहे आपण कढईमध्ये। छान असा थोडासा तांबूस कलर होऊन द्यायचा। गॅस लय बारीक पण नाही ठेवायचा, थोडा मध्यम अशा। हे बघा एकदम लाल झाले, मस्त कलर आलाय, कडक पण होत नाही, छान होतात एकदम नरम। हे बघा छान झालं। आता हे सगळे असं अशा तळून घेणार आपण।